नमस्कार, सीरियस इट्स बाय संपदामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पोटॅटो टोर्नॅडोची रेसिपी. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर मग सुरू करूया. पोटॅटो टोर्नॅडोसाठी मी इथे घेतलेले आहेत 5 मध्यम आकाराची बटाटे आणि एका भांड्यात मी घेतलेलं आहे पाणी. बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, अजिबात सालटं काढलेली नाही आहे. हे मी इथे मेटॅलिक स्क्युअर वापरते आहे. बटाटा घेऊन आपल्याला स्क्युअरमध्ये हा बटाटा इन्सर्ट करून घ्यायचा आहे. पोटॅटो टोर्नॅडो हे मशीनच्या मदतीने बटाटा कट करून घेतला जातो, पण आपण इथे आज चाकूच्या मदतीने कसा करतात हे बघणार आहोत. बटाटा गोल गोल फिरवत थोडं तिरप्या तिरप्या याच्यामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बटाट्याला अगदी आतपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कट करताना बटाटा असा आपण गोल गोल फिरवला की म्हणजे आपले छान लेयर्स तयार होतील. थोडंसं आपण ते पसरून घेऊया आपल्या स्क्युअरवर. खूप जास्त जाड आकारात कापायची नाही आहेत, कारण की तळल्यानंतर परत थोडंसं श्रिंक होणार आहेत हे. आता रेडी झालेला आपण पाण्यामध्ये ठेवून देऊया, म्हणजे आपला बटाटा काळा पडणार नाही. त्याचप्रमाणे आपण आता उरलेल्या बटाट्यांचं देखील करून घेऊया. खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी सहज आपले बटाटे हे कट करून होतात. इकडे मी कढईमध्ये तेल ठेवत आहे आपल्याला फ्राय करण्यासाठी. अशा प्रकारे आपले हे टोर्नॅडो रेडी आहेत. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लॉर घ्यायचं आहे, 2 चमचे मीठ, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा तिखट, 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा गरम मसाला. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्या कोटिंगसाठी आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. खूप जास्त थिक आपल्याला कोटिंग नाही करायची आहे, त्याच्यामुळं पाणी थोडंसं जास्त टाकायचं आहे. तयार केलेल्या टोर्नॅडोवरती आपण हे बॅटर टाकून घेऊया. व्यवस्थित चमच्याने सगळीकडून टाकून घ्यायचं आहे. वाटलंच तर आपण बॅटरमध्ये डीप करून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने लावून झाले की प्लेटमध्ये ठेवून घेऊया. उरलेले सुद्धा आपण डीप करून घेऊया आणि व्यवस्थित बॅटर लावून घ्यायचं आहे.
आता कढईमध्ये तेल आपलं गरम झालेलं आहे। तयार केलेले टॉर्नाडो आपण डीप फ्राई करून घेऊया। साधारण गोल्डन ब्राउन होईपर्यंत ते तळून घ्यायचे आहेत। मधून मधून आपल्याला हलवून घ्यायचे आहेत ते। स्ट्रिंग झालेला दिसत आहे, छान गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। स्क्यूअर थंड झाल्यानंतर आपल्याला टोर्नाडो हे अलगदपणे बाहेर काढून घ्यायचं आहे। बाहेर काढताना लक्षपूर्वक काढायचं आहे, जेणेकरून आपले टोर्नाडो हे तुटणार नाही। व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। आता एका जिपलॉक बॅगमध्ये आपण मेयोनीज टाकून घेतला आहे, त्याने आपल्या टोर्नाडोवरती स्प्रेड करायला आपल्याला इझी जाईल। पाइपिंग बॅग देखील आपण इथे वापरू शकतो। आपल्याला हवे तेवढे मेयोनीज आपण इथे स्प्रेड करून घेऊया। मेयोनीज आवडत नसेल तर आपण याच्यावरती हनी चिली देखील लावू शकतो किंवा गार्लिक पावडरसुद्धा स्प्रेड करू शकतो, त्याने एक अजून एक वेगळा फ्लेवर येईल आपल्या टोर्नाडोला। तसेच मेयोनीजसोबत आपण टोमॅटो सॉसचा पण वापर करू शकतो। त्याच्यावरती मी कोथिंबीर स्प्रिंकल करून घेते, त्याने आपल्या टोर्नाडोला एक मस्त लुक येईल। थोडेसे तीळ टाकून घेणार आहेत मी आता। अशा प्रकारे आपले टोर्नाडो रेडी।